नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करते, जसे एज्युकेशनल व्हिडिओज, एंटरटेनमेंट व्हिडिओज, गाणं, त्यानंतर मेहंदी, रांगोळी, DIY। तर त्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या बेल आयकॉन प्रेस करा माझे नवीन व्हिडिओज, लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी। तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो आहे DIY। कमी सामानात मी लॉकडाऊनमध्ये एक छान शोपीस नवरात्रीसाठी केलेलं आहे। सर्वात पहिले पुढे जाण्याआधी मी सर्व माझ्या व्ह्यूअर्सना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते। तर आजचा माझा जो DIY आहे तो शोपीस आहे नवरात्रीसाठी। नवरात्रीत सगळेच जगमगतात, तर तसंच काही जगमगाट मी इथे आणलेला आहे। हा शोपीस आहे जो मी घरी तयार केला आहे, कमी सामग्री वापरून, मर्यादित सामान वापरून। तर काही बांगड्या घ्यायच्या आहेत आपल्याला, इथे 7 बांगड्या घेतलेल्या आहेत आणि खाली जो संच आहे त्याला पण 7 बांगड्या वापरल्या आहेत। एकूण 14 बांगड्यांचा वापर केलाय। त्या बांगड्यांना मी जांभळा कपडा घेतलाय 7 बांगड्यांसाठी, 7 बांगड्यांसाठी हिरवा कपडा वापरलाय। हिरवा ओढणीचा कपडा आहे, ट्रान्सपरंट, व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। आणि हा जांभळा कपडा आहे तो असाच ब्लाऊज पीसचा किंवा उरलेला कपडा घेतलेला आहे। तर या कपड्याला बांगडीनी मदतीने तुम्ही मागे बांधू शकता, रबरनी बांधू शकता किंवा शिवू शकता। शिवल्यावर त्याचा 7-6 एकूण आणि मध्ये वेगळा रंग, असा 7-चा एक संच बनवायचा आहे। हे बघा, शिवून घ्यायचा आहे तो। या बांगड्या आहेत, त्याला कपडा बांधलाय, 7 आहे ते, याला मधल्याला जोडून घेतलंय, शिवून घेतलंय। तशाच प्रकारे वरती पण 6 हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि मध्ये जांभळ्या रंगाची बांगडीचा कपड्याची बांगडी, त्याला शिवून घेतलेला आहे। या दोघांना जोडायचं आहे, व्हिडिओमध्ये दिसेल। सगळं शिवलेलं आहे मी, तुम्ही पण शिवू शकता, चिकटवू शकता तुमच्यावरती, ठीक आहे। त्यानंतर या शोपीसला टिकल्या आणि आरसे आणि कानातले गळ्यातल्याचे उरलेले तुकडे, राहिलेले भाग तुकडे यांनी सजावट केली आहे। आरसे चमकण्यासाठी आरसे लावलेले आहे, उजेडात खूप चांगला चमकतात आरसे पण आणि टिकल्या पण, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। तर हे आकर्षक असं शोपीस तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओज, इंटरेस्टिंग आवडणारे तुम्हाला व्हिडिओज घेऊन। तोपर्यंत नमस्कार।